नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सकारात्मक स्वसंवाद ह्या विषयावर बोललो होतो आजच्या व्हिडिओत आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि ह्याच सकारात्मक विचारसरणीने आपलं आयुष्य कसं छान होऊ शकतं कसं आपण प्रगती करू शकतो आणि सुखी होऊ शकतो ह्याबद्दल जाणून घेणार आहोत एका गावामध्ये दोन शेतकरी मित्र होते दोघांकडेही जमिनीचे छोटे छोटे तुकडे होते त्यावरच त्यांचा जो काही उदरनिर्वाह होता तो चालायचा दोघांच्या घरातली आर्थिक परिस्थिती समानच होती दोघांचं बालपण देखील सारख्याच परिस्थितीमध्ये गेलेलं होत एकदा हे दोघ काही कामासाठी प्रवासाला निघाले होते वाटेत एक जंगल लागलं जंगलातून प्रवास करताना त्यांना काय दिसले ते अशा घनदाट वृक्षाखाली एक साधू योगी बसलेले होते ध्यान करत बसलेले होते होते खूप प्रसन्न असे तेजस्वी ते दिसत त्यांची आभा खूप छान प्रसन्न होती आजूबाजूला खूप छान वातावरण होत हे दोघही त्यांच्या जवळ समोर जाऊन खाली श्रद्धा भावाने बसले योगी महाराजांना यांच्या येण्याची चाहूल लागली तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि स्मित हास्य करून ह्यांच्याकडे पाहिले साधू महाराजांना एक यांचा अंदाज आला होता मग त्यांनी ह्या दोघांना विचारले की बोला तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय हवं आहे काय तुमच्या आयुष्यात व्हावं असं तुम्हाला वाटतय पहिला जो शेतकरी मित्र होता तो काय म्हणाला की बघा माझं आयुष्य खूप वाईट चाललेलं आहे लहानपणापासून मी अगदी भरपूर वाईट परिस्थिती पाहिली भरपूर काबाड कष्ट केलेले आहेत आता पण मी शेतात अगदी ढोरासारखा राबतो पण काही इतकं माझं आयुष्य चांगलं चाललेलं नाहीये कसं बस आपलं हातातोंडाला पुरेल एवढं मी काही ते कमवतो ह्याला काय चांगलं जीवन म्हणणार तू साधू महाराज हे सगळं शांतपणे ऐकत होते ते म्हणाले बरं मग तुला काय हवं आहे तेव्हा तो म्हणाला की बघा महाराज मला ना असं करा की मला काही करावं नाही लागलं पाहिजे मी फक्त नुसतं बसणार आणि चारी बाजूनी माझ्याकडे धन आलं पाहिजे मला कुणाला काही द्यावंच नाही लागलं पाहिजे माझ्याकडे काही न करता धन आलं पाहिजे असं काहीतरी तुम्ही करा साधू महाराज स्मित हास्य केलं त्यांनी आणि मग दुसऱ्या शेतकऱ्याकडे पाहिलं त्याला म्हणाले तुला काय हवं आहे तर तेव्हा तो, तो म्हणाला की तसं आयुष्य छान चाललेलं आहे मी सुखी आहे समाधानी आहे कुटुंब चांगलं आहे परिस्थिती पण तशी ठीकठाक आहे बरं चाललंय पण ना काय होतं महाराज की माझ्याकडे जेव्हा काही याचक येतात किंवा कोणी मदत मागायला वगैरे येतं तर त्यांना मी मदत करू शकत नाही किंवा कोणी भूकं उपाशी व्यक्ती आली तर त्यांना पोटभर जेवण देता येत नाही मला कारण कसं आपण पाहिलं की त्यांची परिस्थिती हालाकीची असते त्याच्यामुळे पुरेल जेमतेम पुरेल एवढंच ते कमवत असतात तेवढंच धान्य असतं त्यामुळे ह्याला दान धर्म दुसऱ्यांची मदत करता येत नाही ह्याचा त्याला खेद वाटत असतो तो म्हणतो की महाराज तुम्ही असं करा ना की मला भरपूर दुसऱ्यांची मदत करता आली पाहिजे माझ्या दारात कोणी आलं तर तो, तो उपाशीपोटी नाही जाता कामा कोणी मदत मागायला आलं तर त्याला मला मनापासून मदत हवी तशी मदत करता आली पाहिजे असं काहीतरी तुम्ही करा महाराज स्मित हास्य करतात आणि दोन्ही हात वर करून तथा असतो असं म्हणतात पुढे हे दोघी शेतकरी आपल्या पुढच्या प्रवासाला निघतात पुढे काही वर्ष जातात आणि मग काय होतं जो पहिला शेतकरी होता ना जो खूप चिडचिड करत नकारात्मक काय काय बोलत होता स्वतःचं आयुष्य कसं वाईट आहे तो सांगत होता त्याचं काय होतं तर तो, तो त्याच गावातला सगळ्यात मोठा भिकारी बनतो अशी त्याच्यावर परिस्थिती येते म्हणजे काय झालं तर आता त्याला काहीच करावं लागत नाही तो एका ठिकाणी बसतो जाणारे येणारे लोक त्याच्या पुढ्यात जे काही आहे अन्न पैसे बिशे जे काही आहे ते टाकतात आणि हा आपलं ते घेतो ह्याला काही तसं करावंच लागत नाही जसं त्यांनी म्हटलं होतं तसं आणि तो जो दुसरा शेतकरी होता त्याचं काय होतं तो त्याच गावातला सर्वात धनवान व्यक्ती होतो तो, तो लोकांना भरपूर सडळ हाताने भरपूर मदत करतो भरपूर अन्नदान करतो सगळ्यांना मदत जे काही जे कोणी याचक त्याच्याकडे येतील ते कधीच विनमुख जात नाहीत असं सगळं छान तो ज, ज, लोकांची सेवा करत असतो आता ही गोष्ट होती ह्यातून आपल्याला हा बोध मिळतो की सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार यांचा कसा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो आपल्या भवितव्यावर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवर मी तुम्हाला एक माझ्या आयुष्यातलं खरं जे मी पाहिलेलं उदाहरण पण सांगणार आहे बघा कसं असतं ना नकारात्मक विचार करणाऱ्यांच्या आयुष्यात कसं असतं कधी काही चांगलं हितकारक असं काही घडतच नाही कारण त्यांची नकारात्मक जी विचारसरणी असते ना त्यामुळे त्यांनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्या वाट्याला नेहमी विपरीत परिस्थितीच येते आणि मग ही लोक सतत चिडचिड सतत रडारड अशी लोक आपल्या आजूबाजूला पण आपण पाहतो मग ही माणसं काय करतात की हा सगळा दोष नशिबाला देतात की नशिबच माझं फुटकं माझ्या नशिबातच नाही अशा प्रकारचं पण त्यांच्या ही लक्षात येत नाही की ही जी परिस्थिती आहे त्याला कारणीभूत म्हणजे त्यांची ही नकारात्मक विचारसरणी आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही मित्रांनो आता एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे माझा एक मित्र होता तोही स्वामी भक्त होता तर आपल्याला कॉलेजच्या दरम्यान इंटर्नशिप करावी लागते म्हणजे कंपन्यांमध्ये किंवा काही ठिकाणी जाऊन काही महिने अनुभव घ्यायला लागतो ते एका मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ह्याने इंटर्नशिपसाठी अप्लाय केलं होतं तेच इतर जे त्याचे मित्र वगैरे होते त्यांनी घाबरून म्हणजे नेगेटिव्ह विचारसरणी ने आपण म्हणतो तसं अप्लायच नाही केलं की नको अरे कठीण असतं आम्हाला जमणार नाही कठीण होईल असं काय काय विचारतात तिथे खूप असतं आपण नाही सिलेक्ट होणार अपयश आलं तर या भीतीने त्यांनी अप्लायच नाही केलं पण ह्याने अप्लाय केलं की एक असं होतं की होईल बघू झालं तर होईल चांगलंच आहे मग तो तयारीला लागला त्या दिशेने पुढे त्याला असं कळलं की त्याच्याच कॉलेजच्या एक सिनियर ज्या होत्या त्या ते, त्याच इन्स्टिट्यूटमध्ये आहेत मग त्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं मग त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी पण माहिती काढली की ह्याचा इंटरव्ह्यू कोणाकडे आहे म्हणजे खूप मोठं इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट होतं त्यामुळे कोणाकडे आहे तिथे काय कशा प्रकारचं काम चालतं त्यांच्याकडे ही त्यांनी माहिती घेतली आणि मग त्याला त्यांनी मार्गदर्शन केलं की बघ अरे तिकडे असं असं काम चालतं मग तू हे हे विषय हा हा हे हे म्हणजे जे काही धडे अभ्यासातला जो काही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा चांगला अभ्यास करून घे तुला कशा प्रकारचे प्रश्न विचारतील हे त्यांनी मार्गदर्शन केलं त्याला त्यांनी त्याप्रमाणे प्रामाणिकपणे प्र, तयारी केली तो तिथे गेला त्याचा इंटरव्ह्यू अगदी छान झाला आणि त्याचं तिथे सिलेक्शन सुद्धा झालं स्वामींचाच भक्त होता त्यामुळे स्वामींनी हे सगळं घडवून आणलं स्वामींनी त्याला मदत पुरवली त्याने सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केले त्यामुळे त्याला तिकडे चांगल्या ठिकाणी ते इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली आणि मग बघा आता चांगल्या ठिकाणी त्यांनी इंटर्नशिप केल्यावर पुढे जे काही चांगल्या नोकरी मिळण्याची किंवा उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते चांगल्या ठिकाणून मिळण्याची शक्यता सुद्धा वाढते की नाही कारण ते लोक बघणार ना की अरे इतक्या चांगल्या ठिकाणी तू काम केलंयस मग ते ह्याला घ्यायलाच पाहिजे पण ते जे इतर लोक होते ज्यांनी घाबरून अप्लायच केलं नाही त्यांना मग साध्या सुमार ठिकाणाहून करावं लागलं आणि मग त्यांची हीच जी, ही जी शक्यता आहे नोकरी मिळण्याची किंवा उच्च शिक्षणाची मग ती कमी होते की नाही कारण बघताना ते लोक ह्यालाच बघणार ना की ह्यानी चांगल्या ठिकाणाहून केलंय ह्यालाच ते प्रेफर करणार की नाही असं असतं म्हणजे नकारात्मक विचारसरणीवाले असतात त्यांचं कसं होतं की जरी त्यांच्या पुढ्यात संधी आली तरी ह्या नकारात्मक विचारसरणीनी ना ते ते संधी पण ती गमावून बसतात आधीच घाबरून बसतात अपयश आलं तर मला जमणार नाही माझ्याकडनं होणार नाही ह्याला ती संधी घालवतात पण सकारात्मक विचारवाले असतात ना ते, ते संधीचं सोनं करतात की अरे करून तर बघू प्रयत्न तर करू होईल ना आणि बघा ना समजा झालं उत्तम नाही झालं तर निदान तुम्हाला अनुभव तर मिळेल पुढच्या वेळी पुन्हा तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हो, तो अनुभव तुमच्या पाठीशी असेल किंवा तुमचा अनुभव दुसऱ्या कोणाच्या तरी कामी नक्कीच येईल ना आपल्याला पण बघा ना आपण काही गोष्टी करताना आपल्याला दुसऱ्या लोकांनी जर ती गोष्ट आधी केली असेल तर ते त्यांच्या अनुभवाने आपल्याला सांगतात की नाही अरे तू हे असं असं कर हा आमच्याकडनं झालं नाही किंवा आम्ही चुकलो आम्ही विसरलो असं करायला पण तू कर तू कर मग अजून तुझं छान तु तु होईल हो की नाही तुमचा अनुभव दुसऱ्याच्या पण काम येऊ शकतो की नाही असं होऊ शकतं आता हे नेगेटिव्ह विचारसरणीने नक्की का असं होतं काय प्रकार होतो याच्याने कसं आपण आपलं नुकसान करून घेतो ते आपण बघूया काय असतं ही स्वता बद्दल नकारात्मक विचार केल्याने आपण या जगाकडे नकारात्मक दृष्टिकोन आपला होतो त्यामुळे जगाकडे आपण नकारात्मक त्याच दृष्टिकोनातून बघतो सगळं आपल्याला वाईटच दिसतं की वाईटच होईल सगळे मला त्रासच देतील किंवा एक संशयी दृष्टीने आपण सगळीकडे बघत राहतो स्वतःबद्दल पण आपण नकारात्मक विचार करतो स्वतःची टीका करणे म्हणजे सेल्फ क्रिटिकल स्वतःला कमी किंवा भविष्याकडे देखील आपण या नकारात्मक दृष्टिकोनातून हो बघतो की नाही चांगलं होणार एक भविष्यात देखील आपल्याला अंधारच होतो की ही परिस्थिती अशीच राहणार माझं चांगलं होणारच नाही एक लो सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःचीच किंमत आपण कमी करतो स्वतःलाच कमी लेखतो एक ना चौकटीत आपण बांधतोच होताल की मला नाही जमणार मला नाही येत मला ते जमतच नाही मी नाही करू शकत असं होतं त्यामुळे मग आपण मग पाहिलं तसं मग जरी चांगली संधी समोर आली तरी घाबरून आणि ह्या नेगेटिव्ह विचारसरणीने माणूस ती घेत नाही आणि मग काय होतं जर चांगली संधी नाही घेतली तर पुढे चांगलं होत नाही मग जे काही सुद्धा आहे त्यातच समाधान मानावं लागतं पुढे ह्या नकारात्मक विचारसरणीने डिप्रेशन अँझायटी ओसीडी वगैरे ह्यासारखे मानसिक आजार होतात शिवाय शारीरिक आजार देखील म्हणजे डोकेदुखी पाठदुखी आणि इतर बरेच शारीरिक आजार देखील होतात आणि होतं कसं तुम्ही जेव्हा हे बरेचदा चेकअपला जेव्हा जातात हे पेशंट त्यावेळेला काय होतं की डॉक्टर चेकअप करतात आणि रिपोर्टमध्ये वगैरे तसं कारण काहीच दिसत नाही आजार या आजारांचं पण मानसिक या नकारात्मक मा विचारसरणीने हे आजारांचं ते हे कारण असतं त्यामुळे हे आजार उद्भवतात म्हणून निरोगी राहण्यासाठी सुद्धा ही सकारात्मक विचारसरणी महत्वाची आहे त्यासाठी सकारात्मक विचार, त्या विचार करणं हे गरजेचं आहे मित्रांनो स्वामींची शक्ती तर आपल्या पाठीमागे असतेच त्यामुळे आपल्या आयुष्यात छान छान संधी सगळं छान छान येतच असतं पण आपण सुद्धा ते स्वीकारून प्रामाणिक प्रयत्न करण्याची कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे तरच आपल्याला त्याची चांगली फळं मिळतात आणि जरी अपयश आलं तरी लगेच खचून न जाता हे असे नेगेटिव्ह विचार न करता की माझ्याकडनं आता जमणारच नाही बघा माझ्याकडनं होतच नाही कसं अपयश आलं आणि मग प्रयत्नच सोडून द्यायचे म्हणून पुढे करायचंच नाही असं करू नका तर त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं काय आपल्याला पुढच्या वेळी अजून चांगलं करता येईल काय चुकलं हे बघा आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करा स्वामी आपल्या पाठीशी आहेत पण जर तुम्ही घाबरून आधीच अपयशाला घाबरून वगैरे प्रयत्नच केले नाहीत ती संधी जी आली आहे ती स्वीकारलीच नाहीत तर स्वतःहून तुमच्याकडे काही येणार नाही ना तुम्ही प्रयत्न तुम्ही सगळं कष्ट घेण्याची तयारी पाहिजे मग बघा स्वामी कशी तुमची साथ देतात तुम्हाला यश मिळवून देण्याची जबाबदारी ही पूर्ण स्वामींची आहे तर ह्यापुढे कधी स्वतःला कमी लेखू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते कायम म्हणत आहेत की तू हो पुढे अजिबात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी कायम आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि आपला स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ